मनपा कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी रिकाम्या प्लास्टिक बाटल्या इतरत्र न फेकता त्या प्लास्टिक बॉटल डस्टबिनमध्ये टाकाव्यात. सदरील प्रतिकात्मक डस्टबिन बॉटल महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही बॉटल डस्टबिन नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. अशा प्रकारच्या 10 डस्टबिन सिद्धार्थ गार्डन, कॅनॉट गार्डन आदीसह शहरात गर्दीच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या डस्टबिनचा वापर करून शहर स्वच्छ ठेवावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी केले आहे. सहायक आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे आणि त्यांची टीम औरंगाबादला भारतात 10 स्वच्छ शहरांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावा यासाठी महानगरपालिका प्रशासक पांडे यांनी आपल्या अभिनव नाविन्यपूर्ण संकल्पनेतून प्रतिकात्मक प्लास्टिक बॉटल डस्टबिन तयार करण्यात आली आहे. प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यावर किंवा इतरत्र न टाकता या डस्टबिनमध्ये टाकून तसेच ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटा गाडीला द्यावा व घरच्या घरी खत निर्मिती करून शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याचे आवाहन प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी नागरिकांना केले आहे. प्लास्टिक डस्टबिन बॉटल ज्येष्ठ गुप्तेदार मकसूदभाई यांनी तयार करून दिली आहे. यासाठी महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक विशाल खरात व सचिन मिसाळ यांचाही या कामात सहभाग आहे. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को.